हॅलो, नमस्कार, आदाब, कशा आहे मित्रांनो? माझं नाव आहे शुभम आणि तुम्ही पाहतात महाराष्ट्र रेसलिंग न्यूज. तर आजचे व्हिडिओ आपल्याजवळ भरभरून WWE चे न्यूज आहेत, तर व्हिडिओ आखरीपर्यंत पहा. सगळ्यात पहिली आपल्याजवळ न्यूज आहे की WWE चा हॉल ऑफ फेमर, टू टाईम हॉल ऑफ फेमर रिक फ्लेअर याने त्याचा लास्ट रेसलिंग मॅच रेसल केला आहे, तेही जेफ जॅरेट आणि अंद्राजे त्याच्यासोबत होता. म्हणजे एक टॅग टीम मॅच होता, लास्ट मॅन स्टँडिंग टॅग टीम मॅच. त्याच्यात रिक फ्लेअरचा जवाई रिक फ्लेअर आणि त्याच्यासोबत त्याच्या विरुद्ध म्हणजे कोण होतं तर तुम्हाला मी सांगितलं, जेफ जॅरेट आणि त्याचा पार्टनर. जेफ जॅरेटनं कालच समरस्लॅममध्ये एका रेफरीची भूमिका निभावली होती उसूच्या टॅग टीम मॅचमध्ये. आज तो इथं जाऊन लास्ट मॅन स्टँडिंग मॅच लढला उसोसोबत. या मॅचमध्ये जास्त तर अंद्राजे आणि दुसरा जो यंग टॅलेंट होता किंवा यंग सुपरस्टार होता त्यांना हा मॅच कॅरी करायची कोशिश केली जास्त तर, कारण की दोघंही म्हातारे झाले. रिक फ्लेअरचं 73 वर्ष वय आहे आणि जेफ जॅरेटचे लगभग 60-70 वर्ष वय आहे. आणि या मॅचमध्ये रिक फ्लेअरच्या टीमची जीत झाली. आपली पुढची अपडेट येते कर्ट अँगलच्या बाऱ्यामध्ये. कर्ट अँगल म्हटलं अजी मी ब्रॉक लेसनसोबत जेव्हा 2002-2003 मध्ये फ्यूडमध्ये होतो तेव्हा ब्रॉक लेसननं माझ्या डोक्यावर एक स्टील चेअर मारली होती, त्यामुळे माझी मान म्हणजे माझ्या मानीचे व्हर्टिब्रेट असतात जे आपल्या पार्टीचे मणके असतात त्याच्या मानी परत जातात, तर ते 2-3 मणके टचकले चिचकले होते. त्याच्यामुळे मी लगभग 6 महिने आउट ऑफ ॲक्शन होतो. पण मी ॲक्शनमध्ये आउट ऑफ ॲक्शनमध्ये जायचे पहिले बी माझी मान तुटली होती, तसं काही विषय नाही. म्हणून मी ब्रॉक लेसनची गलती मानत नाही, पण मी ॲक्शनमधून जा आउट ऑफ ॲक्शन व्हायच्या पहिले आणि त्याच्यानंतर रिटर्न करायची मी लयच घाईतली का असं कट अँगलचं म्हणणं होतं. म्हणून मी पूर्णतः रिकवर झालो नव्हतो, माझी मान नाजूक होती, तरी मी रेसलिंगमध्ये यायची गलती केली. आणि जेव्हा ब्रॉक लेसनचा स्टील शॉट म्हणजे स्टीलचा शॉट त्या मानीवर तुटेल मानीवर पडला, त्याचं प्रेशर पडलं, तर ते डबल तुटली. म्हणून मला डबल 2-3-6-8 महिन्यासाठी आउट ऑफ ॲक्शन व्हावं लागलं. तर आपली पुढची खबर येते बॅकी लिंकच्या बाऱ्यामध्ये. बॅकी लिंकचं समर स्लॅममध्ये फेस्टर्न झालेलं आहे. तुम्ही पाहिलं असेल की तिनं बियांका बेलेरला सेकंड ऑफर केल्यानंतर हगय केली. जेव्हा बेली आणि तिची टीम जेव्हा अटॅक करण्यासाठी आले इयो शराय आणि डकोटा काय, तर तेव्हा बॅकी लिंक सेव्ह करायसाठी पण आली होती बियांका बेलेरला. तर आता बॅकी लिंचनं ट्विट करत असं म्हटलं आहे तिची तारीफ केली की हो भाई लय हार्ड फाईट मॅच होती आणि त्याच्यात ते बियांका बेलेर जितली आणि मी हारली असं बॅकी लिंचनं कबूल केलं. आता हे ऑफिशियल झालं की बॅकी लिंचचा फेस टर्न झाला आहे. तर आता त्याच्यावर बॅकी लिंचनं असं म्हटलं की ती ESTI आहे, तिनं जे म्हटलं ते करून दाखवलं. तिनं म्हटलं होतं की ते मी म्हणजे बॅकी लिंचला हरवीन आणि तिनं हरवून दाखवलं. आता बॅकी लिंच हे फेस सुपरस्टार होणार आहे हे ट्रिपल एचनं तय केलेलं आहे, कारण की विन्स मॅकमॅनला बॅकी लिंचची हील सुपरस्टारच्या तोरवर जास्त पसंत आहे, कारण की आता विन्स मॅकमॅन रिटायर झाला म्हणून विन्स मॅकमॅनचे प्लॅन जास्त काही WWE मध्ये चालत नाही, आता वर्क करतील नाही. आता आपल्याला ट्रिपल एच जे ठरवीन तेच पाहायला भेटीन आखरीपर्यंत. आपली पुढची खबर येते की क्लॅश ऑफ कॅसल्सचं WWE पोस्टर रिलीज केलं आहे. कसं तर कालचा समरस्लॅम तुम्ही पाहिला होता, त्या समरस्लॅमच्या मॅचमध्ये ब्रॉक लेसनर वर्सेस रोमन रेन्सचा लास्ट मॅन स्टँडिंग मॅच होता. तर तो लास्ट मॅन स्टँडिंग मॅच जो जिंकणार होता त्याची फ्यूड आता ड्रू मॅकेंटायरसोबत चालणार होती दोन्ही टायटलसाठी म्हणजे अनडिस्प्युटेड WWE चॅम्पियनशिपसाठी. त्या मॅचचा रिझल्ट लागायच्या पहिलेपर्यंत WWE असा पोस्टर रिलीज केलं होतं की ब्रॉक लेसनर ऑर रोमन रेन्स. आता WWE एक फायनल पोस्टर रिलीज केलं आहे, त्याच्यात आपल्याला पाहायला भेटते ड्रू मॅकेंटायर आणि रोमन रेन्स हे क्लॅश ऑफ कॅसल्सच्या पोस्टरवर म्हणजे पोस्टर बॉईज बनवून ते दोघं जण समोर आले आहेत. जे पोस्टर बॉईज असतात तेच WWE जास्त फायदा करत देतात असं WWE महत्त्वाचं म्हणणं आहे. याच्या पहिले WWE पोस्टर बॉय जॉन सिना होता, मग रोमन रेन्स झाला, आता ड्रू मॅकेंटायरही त्या यादीत स्वतःचं नाव बनवत आहे. तर यांचा मॅच यादगार होईल आणि मेन म्हणजे हा मॅच इंग्लंडमध्ये लगभग 20 वर्षानंतर WWE इंग्लंडमध्ये रिटर्न करत आहे एखाद्या पेपरव्ह्यूसाठी. नंतर आपली खबर येते की उसोजनं समरस्लॅममध्ये हिस्ट्री क्रिएट केली आहे. तुम्ही म्हणता अजी कसं हिस्ट्री कशी, एका टॅग टीम मॅचमध्ये टायटल डिफेन्स असते याची हिस्ट्री कशी क्रिएट झाली, थांब ना भाऊ सांगतो ना काऊन घाई करतो. तर व्हिडिओ आखरीपर्यंत पाह आणि लाईक शेअर सबस्क्राईब बी मार. तर उसोजनं अशी हिस्ट्री क्रिएट केली आहे की लगातार 2 वर्ष समरस्लॅममध्ये टायटल रिटर्न करणारे
उसोज पहिली टीम बनली आहे. म्हणजे मागच्या वर्षीचे पण टायटल डिफेन्समध्ये, म्हणजे मागच्या वर्षी 2021 समर स्लॅममध्ये पण उसोजनं टायटल डिफेंड केलं होतं. या वर्षीच्या 2022 समर स्लॅममध्ये बी उसोजनं टायटल डिफेंड केलं. आणि जर का रोमन रेन्स असंच त्याच्यावर आशीर्वाद राहिला तर ते 2023 बी समर स्लॅममध्ये टायटल डिफेंड करतील. म्हणजे लगातार 3 वर्ष काहीच इशय नाही. जोपर्यंत WWE उसोजची रोमन रेनची बुकिंग लगभग सारखी करते तोपर्यंत उसोजले काहीच खतरा नाही. ठीक आहे, आपली पुढची अपडेट येते की बेलीचा जो स्टेबल आहे त्याच्यात इओ शराय, इओ शरायचं नाव आता बदलून इओ स्काय केलं आहे, आणि डकोटा काय अनबेली. तर तुम्ही विचार करत असाल अजी या स्टेबलचं नाव काय असणार आहे, काय असू शकते या स्टेबलचं नाव, बेली काय ठरवीन, काय ठरवलं असेल WWE तिन्ही वुमनच्या स्टेबलचं नाव. तर मी तुम्हाला सांगू, तर बेलीनं ते स्वतःच टीज केला आहे एका ट्विटर हँडल, म्हणजे तिच्या ट्विटर हँडलवरून हे टीज केलं आहे. आता हेच असणार की नाही हे आपल्याला काही माहीत नाही पक्क, पण तिच्या ट्विटर हँडलवर बेलीनं ट्विट केलं आहे की कंट्रोल, म्हणजे तिन्ही सुपरस्टारचा फोटो आणि कंट्रोल कॅप्शन टाकलेला आहे. तर मी तुम्हाला सांगतो तोपर्यंत या टीमचं नाव कंट्रोल असू शकते, कारण की WWE कंट्रोल करण्यासाठी आलेलं आहे असं बेलीचं म्हणणं आहे. आपली पुढची खबर येते कॅरियन क्रॉसच्या बाऱ्यामध्ये. तुम्हाला माहीतच असेल की हा NXTचा सुपरस्टार होता. WWE बजेट कटच्या वेळेस याला रिलीज टाकला करून याला म्हटलं होतं विन्स मॅकमॅन जाय, म्हटलं तुम्ही काही गरज नाही. आता कॅरियन क्रॉसनं विन्स मॅकमॅन रिटायर झाल्यानंतर WWE रिटर्न करायची इच्छा देत होती. तुम्ही म्हणशान अजी अचानक का होऊन, तर कॅरियन क्रॉस हा विन्स मॅकमॅनच्या राजमध्ये एवढा काही प्रगती करू शकला नाही. पण जेव्हा तो NXTवर होता त्यांना ट्रिपल एचच्या राजमध्ये, तर 2-time NXT चॅम्पियन बनला फिन बॅलर, टोमासो चॅम्पा, जॉनी गार्गोनो असे सुपरस्टारला त्यांना तिथं हरवलेला आहे. आणि मेन रोस्टरवर जेव्हा आला तर त्याचा फुसकी फटाका टाकला होता कोरियन विन्स मॅकमॅनला. जेव्हा तो NXTवर होता NXTवर त्याला हरवणारं कोणी नव्हतं, आणि काय म्हणतात तो मेन रोस्टरवाला त्याच्यात त्याला जिंकणारं कोणी नव्हतं. म्हणजे त्याला एवढ्या वेळा हरवलं होतं विन्स मॅकमॅनने, जेफ हार्डीले हे का हरवू दे याच्याजवळून त्याच्याजवळून सगळ्या जवळून हरवलं होतं कॅरियन क्रॉसले. तर आता कॅरियन क्रॉसनं म्हटलं आहे की विन्स मॅकमॅन रिटायर झाला तर मी आता जायची इच्छा जातावतो. तर आपली पुढची खबर आहे की WWEचा Day 1 पेपरव्ह्यू हा रिटर्न करणार आहे 2023 मध्ये नवीन वर्षी Day 1 पेपरव्ह्यू रिटर्न करणार आहे. मागच्या वर्षी बी हा पेपरव्ह्यू WWEनं फर्स्ट टाईम घेतला होता, तेव्हा त्या पेपरव्ह्यूमध्ये रोमन रेन्स वर्सेस ब्रॉक लेसनरचा मॅच ॲडव्हर्टाईज होता, पण तसं काही झालं नाही. तर काऊन त्या मॅचमध्ये रोमन रेन्स कोरोना पॉझिटिव्ह झाला, आणि म्हणून रोमन रेन्सच्या जागी कोण आलं त्या मॅचमध्ये फॅटल 5-way करायसाठी, तर ब्रॉक लेसनर त्या मॅचमध्ये WWE चॅम्पियनशिपच्या मॅचमध्ये एंट्री मारली आणि बिगीचा टायटल रेन खतम केला. पण आता Day 1 पेपरव्ह्यूच्या पहिले आपल्याला एक्स्ट्रीम रूल पेपरव्ह्यू पाहायला भेटेल कॅश ऑफ कॅशल्स, आणि त्याच्यानंतर पाहायला भेटून सगळ्यात महत्त्वाचा पेपरव्ह्यू म्हणजे सर्व्हायव्हर सिरीज. एक वेळा सर्व्हायव्हर सिरीज झाला की रॉयल नंबर आणि तिथून रेसलमेनिया सीझन लागते रे भाई पोट्यानं. ठीक आहे, आपली पुढची फायनल अपडेट आहे की रोमन रेनचे 700 दिवस पूर्ण झाले ॲज अ युनिव्हर्सल चॅम्पियन. 700 दिवस त्यांना पूर्ण केले. WWE चॅम्पियनशिपचे लगभग 60-70 दिवस झाले असते, पण युनिव्हर्सल चॅम्पियनशिपचा 700 दिवस WWEमध्ये रोमन रेन्स ॲज अ चॅम्पियन पूर्ण केले आहेत. हे 700 दिवस पूर्ण करणारे ॲज अ चॅम्पियन रोमन रेन्स मेन रॉस्टरवर काहीच सुपरस्टारपैकी एक आहे. याच्या पहिले गुंथर हा 800 दिवसाचा NXT UK चॅम्पियन होता, पण तो मेन रॉस्टरवर नव्हता. आणि हा रोमन रेन्स WWEचे मेन टायटल होल्ड करून आहे 700+ दिवसापासून. जर का रोमन रेन्सनं अजून 1 महिना टायटल डिफेन्स केला तर लगातार रोमन रेन्स 2 वर्ष टायटल होल्ड करणारा, म्हणजे 730 दिवस टायटल होल्ड करणारा एकला होता सुपरस्टार म्हणून मॉडर्न एरातला, की त्याच्यासारखा सुपरस्टार अजून झाला नाही की ज्यानं मॉडर्न एरात 2009-2010 एवढ्या दिवस टायटल होल्ड केला आहे. 2002-2003 तुम्ही पकवू शकता. तर असं ट्विट करत रेसलिंग कोच्या एका यानं ट्विटर अकाउंटनं, रेसलिंग कोच आहे रेसलिंग ओफच्या ट्विटर अकाउंटनं सांगितलं. ठीक आहे, तर हे होती पोट्यानं आपल्या सगळ्या आपल्या अपडेट. जर का नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब मारा.